शकतो. भाजपचे कार्यकर्ते किरीट सोमय्या यांनी माननीय हसनमुख यांच्या विरुद्ध गेल्या 15 दिवसापासून गळ पडण्याचं काम चालू आहे. सातत्याने खोट्या बातम्या द्यायच्या, खोट्या बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध करायचा, प्रेस कॉन्फरन्स त्या संदर्भात घ्यायची आणि त्यांची बदनामी करण्याचा केंद्रावर प्रयत्न केला होता. त्यामुळे आम्ही आज त्यांच्या विरुद्ध, काल त्यांच्या विरुद्ध 6वे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर कोल्हापूर राणेसाहेब यांच्या कोर्टामध्ये अग्रनुकसानी दाखल, नुकसान भरपाई मिळावी म्हणून दावा दाखल केलेला आहे. सुमारे 100 कोटी रुपयाची आम्ही त्यांच्याकडून मागणी केलेली आहे. त्याचबरोबरीला त्यांनी मुस्लिम साहेबांच्या विरुद्ध बदनामीकारक मजकूर, खोटा चुकीचा मजकूर लिहू नये, प्रसिद्ध करू नये, प्रकाशित करू नये अशा पद्धतीची मनाई ताकीद त्यांच्या विरुद्ध मागितली. काल कोर्टानं आम्ही हे निदर्शनास आणून दिलं की किरीट सोमय्या उद्या कोल्हापुरात येणार आहे आणि त्यामुळे त्यांना इथं समन्स लागू करण्याची आम्हाला परवानगी असावी आणि त्याप्रमाणे कोर्टाने तो अर्ज मंजूर केला. आज सकाळी 11 वाजता कोर्ट आदेशानुसार हॉटेल अयोध्या येथे कोर्ट बेलीफ त्यांना दाव्याचे समन्स लागू करण्यासाठी गेले असता त्यांना बेलीफची समज दिली आणि समज दिल्यानंतर सुद्धा त्यांनी तिथे नोटीस आणि समन्स न स्वीकारता ते निघून गेले. तसंच चंद्रकांतदादा पाटील यांनासुद्धा या कामी आम्ही पक्षकार केले कारण त्यांच्या चिथावणीवरून हा सगळा प्रकार चाललेला आहे आणि त्यामुळे त्यांच्याकडे ज्यावेळी आम्ही बेलीफ ज्यावेळी बजावणीसाठी गेला त्यावेळी ते झोपले होते आणि आता ते झोपले आहेत, त्यामुळे तुमची नोटीस घेऊन तुम्ही कोर्टाची उद्या या असं सांगितलं. पुन्हा एकदा बेलीफने त्यांना कल्पना दिली की कोर्ट नोटीस आहे आणि आजच्या तारखेची आहे असं असून सुद्धा नाही उद्या द्या मला, मी आता झोपेत आहे, झोपलेलं आहे असं कळवा म्हणून सांगितलं. या पद्धतीनं वागून त्यांनी कोर्ट प्रक्रिया आणि कोर्ट आदेशांचा सुद्धा अवमान केला. अशा पद्धतीनं कोर्टाविरुद्ध जे त्यांनी दाखवलेली जी जी उदासीनता आहे कोर्ट प्रक्रियेमध्ये ही अत्यंत केवलवाणी आहे. आज आम्हाला आम्ही ही बाब कोर्टाच्या निदर्शनास आणून देणार आहे. 4:30 वाजता कोर्टासमोर या संदर्भात सुनावणी होणार आहे. आम्ही या कामी जो त्यांच्याविरुद्ध मनाईची दाद मागितली आहे त्यासाठी आम्ही जास्तीत जास्त आग्रही राहणार आहोत आणि त्या पद्धतीने आज कोर्टाचं कामकाज चालणार आहे.